मी समरूपता प्रकरणामधला जे मुद्दे घटक आहेत त्या घटकांकडे जातो आहे त्यातलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण पाहिलेलं आहे आणि आता त्यातली काही उदाहरणं आपण काल पाहिली होती त्यातली सूत्रं मी तुम्हाला थोडीशी हायलाईट करून दाखवतो की यातलं पहिलं जे सूत्र आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्याच्यामध्ये त्रिकोण ए बी सीमध्ये जर पी हा ए आणि बीच्या दरम्यान आणि क्यू हा बी आणि सीच्या दरम्यान असेल आणि रेख पी क्यू हा ए ए सीला जर समांतर असेल तर बी पी अपॉन पी ए बरोबर बी क्यू छेद क्यू सी आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास जर पी एस आणि पी एस छेद एस क्यू बरोबर पी टी छेद टी आर असेल तर ही एस टी हा एस टी जो रेखा आहे तो क्यू आरला समांतर असतो हे एक प्रमेय आणि दुसरे दोन गुणधर्म आपले पाहिले होते आता ह्या गुणधर्मांवर आधारित समोर जे दिसतात तुम्हाला त्या दोन गुणधर्मांवर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बीचा बी डी हा किरण दुभाजक असेल आणि डी हा ए आणि सीच्या दरम्यान असेल तर ए बी छेद बी सी बरोबर ए डी छेद डी सी हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे पुढं उदाहरण सोडवताना आणि तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म एक समांतर बी वाय बरोबर रेषा सी झेड आणि यल व रेषा यम छेदिका असतील तर ए बी सी व एक्स वाय झेडमध्ये छेदत असतील तर त्यांचे आंतरछेदांचं गुणोत्तर म्हणजे ए बी चेद बी सी बरोबर एक्स वाय छेद वाय झेड हे आपल्याला पाहता येणार आहे हे दोन्हीच्या दोन्ही सूत्र जे आहे त्या सूत्रांवर आधारित काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला पाहायचे आहेत आता आपण उदाहरणं काल जिथपर्यंत जेवढं आले आलेलं होतं लाईट गेल्यामुळे थोडासा डिस्टर्बन झालेला होता आणि त्यानंतर आपण या ठिकाणी थांबलेलो होतो तर आता समोर एक आकृती दिसते या आकृतीमध्ये प्रश्न विचारलेला आहे दिलेल्या ए बी समांतर सी डी समांतर ई एफ ए बी सी डीला समांतर आहे आणि सी डी ई एफला समांतर आहे ए सीची किंमत आपल्याला पाच पॉईंट चार दिलेली ए सीची किंमत पाच पॉईंट चार दिली ही किंमत पाच पॉईंट चार आहे आणि सीईची किंमत नऊ दिलेली बी डीची किंमत सात पॉईंट पाच दिली आणि डी एफची किंमत किती इथे विचारले या किमती इथं टाकायच्यात आणि या किंमती टाकून काल तुम्ही उदाहरण सोडवलेलं होतं ए सी छेद सीई येणार आहे ते आपण पाहूया सीई इथं डी एफ घेतलेला छेदस्थानी अंशस्थानी बी डी येणार आहे आणि त्याला कारण लिहायचं आहे आंतरछेदाचा गुणधर्म आपली जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपण कमेंट्स चॅटबॉक्समध्ये नोंदवायचे आहेत पाच पॉईंट चार छेद नऊ सात पॉईंट पाच छेद डी एफ म्हणून डी एफ बरोबर बारा पॉईंट पाच हे काल उदाहरण पाहिलेलं होतं आणि ह्या उदाहरणाच्या दरम्यान आपल्याला थोडंसं थांबावं लागलं होतं तर त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी सी त्रिकोण आहे किरण बी डी हा कोण ए बी सीचा दुभाजक आहे त्याच्यामुळं ह्या बी कोणाचे दोन समान भाग झालेले आहेत ते दोन्ही समान भाग दुभाजक असल्यामुळं डी हा ए आणि सीच्या दरम्यान असेल डी ई हा बाजू बी सीला समांतर आहे तर सिद्ध करायचे आपल्याला ए बी छेद बी सी बरोबर ए ई छेद ए बी म्हणजे लक्ष द्या ए बी छेद बी सी बरोबर ई छेद ए बी आता या ठिकाणी सिद्धता देत असताना नीट विचार करा ह्या उदाहरणामध्ये दोन गुणधर्म आपल्याला एकत्र आल्याचे दिसतात एक आहे कोण बीचा दुभाजक बी डी त्याच्यामुळं झालेला म्हणजे भाजकाचा गुणधर्म इथं आपल्याला वापरावा लागतोय आणि दुसरा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा गुणधर्मसुद्धा ह्या ठिकाणी वापरावा लागेल का काय असा प्रश्न ह्या ठिकाणी आहे आणि आपण आता ह्याच्याकडची रचना त्याचे जे काही कृतीयुक्त हे आहे कारण तिथं नाव देतानाच कृती दिलेली आहे म्हणून आपण या कृतीकडं जाऊ त्रिकोण ए बी सीमध्ये किरण बी डी हा कोण बीचा दुभाजक आहे कोण दुभाजकामुळं झालेला गुणधर्म ए बी छेद बी सी बरोबर ए डी छेद डी सी हे कोण दुभाजकाचा गुणधर्म या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो लिहिलेला आहे कोण दुभाजकाचा गुणधर्म आता त्रिकोण ए बी सीमध्ये हा ई बी सीला समांतर आहे मात्र हा गुणधर्म आपल्याला लिहायचा आहे जेव्हा जेव्हा एखादा रेषाखंड एखाद्या बाजूला समांतर असतो आणि तो इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर प्रमाणाचे मूलभूत गुणधर्म म्हणजे प्रमेय आहे बी पी टी म्हणून एई छेद ए बी बरोबर ए डी छेद डी सी ते लिहिलं आणि याला कारण दिलेलं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय मूलभूत प्रमे मग ए बी छेद आता लक्ष द्या बी सी बरोबर ए डी छेद डी सी समीकरण एक आपण त्याला म्हटले ए ई छेद ए बी बरोबर ए डी छेद डी सी समीकरण दोन म्हटले आता समीकरण एक आणि दोनच्या उजव्या बाजू ह्या सारख्याच दिसतात मग जर उजव्या बाजूसारख्या असतील तर डाव्या बाजूसुद्धा सारख्याच असतात म्हणून ए बी छेद या ठिकाणी काय येणार आहे इथं ए बी छेद बी सी बरोबर ए बी लिहिलेलं आहे म्हणजे इथं काय येणार ये आहे एई आणि आपल्याला सिद्ध करायला काय विचारलं आहे तर हेच विचारलं आहे म्हणजे एक आणि दोनवरून आपण ह्याची सिद्धता दिलेली आहे हे आपल्याला ह्याच्यावरून दिसेल आणि ह्या किमती आपण काढल्या आत्ता आपण जे पाहणार आहे ते याच्या पुढचं उदाहरण आपण पाहणार आहे सराव संच एक पॉइंट दोन मधील खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिलेल्या आहेत त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर आता आकृत्या देतो आहे तुम्हाला आणि ह्या आकृत्यांवरून तुम्ही सांगा की कोणत्या आकृतीमध्ये किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे ते ओळखायचे आपली मतं आपण आकृती क्रमांक एक दोन आणि तीनमध्ये उदाहरण वही पेन वहीवर सोडवा आणि नोंदवायचे बघू आता कितीजण नोंदवतात ते पाहूया तुमची उत्तरं तुमच्या चार्टमध्ये नोंदवायची आहेत आणि प्रत्येकाने आपलं नाव आणि शाळा लिहिली ले तर बरं होईल म्हणजे मला समजेल की कोणत्या शाळेचे किती विद्यार्थी या जा, ठिकाणी ही झालेले आहेत पटपट सोडवायचे तीन आकृत्या दिलेल्या आहेत तिन्ही आकृत्यांमध्ये नावं तीच आहेत पी क्यू आर त्रिकोण आहे आणि तर पी एम किरण हा कोण दुभाजक आहे की काय ओळखायचं आहे कधी असेल कोण दुभाजक तो आता किरण पी एम आहे हा इथंसुद्धा किरण पी एम आहे आणि तो किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक कोणत्या आकृतीमध्ये येईल ते आपल्याला ओळखायचं आहे सर्वांना पुन्हा एकदा मी सूचना करत आहे की प्रत्येकाने आपल्या शाळेचं नाव टाका कोणत्या गावचे तुम्ही आहेत ते लिहा आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे आणि ज्यासाठी चालू केलेला आहे त्याच शाळांची जर विद्यार्थी नसतील ओके okay, नावं लिहा म्हणजे मला आम्हाला समजतील कोणत्या शाळेचे किती विद्यार्थी आहेत ते लिहा आणि उदाहरण पटपट तुम्ही चार्टमध्ये आकृती क्रमांक एकमध्ये दोनमध्ये किंवा तीनमध्ये किरण पी एम हा कोणत्या आकृतीसाठी कोण दुभाजक होईल म्हणजे आपल्याला ते जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार दृढीकरण होणार नाही कोण दुभाजकाचं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजेल पटपट सांगायचे तुमचे चार्ट मी पाहतोय आपण या ठिकाणी फक्त फास्ट असं घेत नाही थांबत थांबत जाणारे वर्गामध्ये जशी उदाहरणं दिली जातात आणि थोडंसं थांबून तुम्ही सोडवल्यानंतर हे पाहता त्या पद्धतीने आपण जात जातो आहे टू वे कम्युनिकेशन आपल्याला करायचं आहे वन वे कम्युनिकेशन नको आहे व्हेरी गुड विश्वनाथ सिंगटे या विद्यार्थ्याने जे उत्तर नोंदवलेलं आहे ते उत्तर शंभर टक्के बरोबर आहे की या उदाहरणामध्ये पी एम मी उदाहरणाची ते सांगत नाही तुम्ही नोंदवा प्रत्येकाने नोंदवा त्याचं अभिनंदन आहे तर तुम्ही नोंदवताय काही जणांना समजा तिथं लिहिण्याची वगैरे आता आपल्याला असाच सराव करावा लागणार आहे इथून पुढं शाळांची लेक्चरसुद्धा ऑनलाईनच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि आपल्याला ह्या परिस्थितीशी करोनावर मात करायची असेल तर आहे ह्या परिस्थितीशी आपल्याला सराव केला पाहिजेत आणि हा सराव असाच होणार आहे आमची ही सुरुवात आहे सरावासाठी असे समजा आणि इथून पुढं आपल्याला अशा पद्धतीनेच काही दिवस थोडंसं झगडावा लागणार आहे प्रत्यक्षात आपल्याला वर्गामध्ये येण्यासाठी शासनाची परवानगी वगैरे कधी मिळेल सोशल डिस्टन्सिंग फिजिकल डिस्टन्सिंग वगैरे हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याकडं शाळेमध्ये कसे राबवले जातील ह्याला बराच वेळ जाणारे तरी आपण हे जे सेशन पाहतायत तर उदाहरणं सोडवायचे आहेत एका उद विद्यार्थ्याने आत्ता उत्तर दिलेलं आहे विश्वनाथने तर आता काहींनी सांगितलेलं आहे वन बाय सेक तँड टू नॉट व्हेरी गुड तर बऱ्याच जणांनी देतात तर आता हे जे लाईव्ह सेशन तुम्ही पाहताय त्या सेशनमध्ये अजून काही जण जॉईन होतात आता साधारणतः तीस विद्यार्थी आपल्याला लाईव्ह झालेले आहेत तर सुरुवातीलाच मी तुम्हाला अजूनही एक थोडीशी विनंती करतो जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक सबस्क्राईबचं लाल अक्षरं दिसतात त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स मला येतात त्या कमेंट्समध्ये पाहता येणार आहेत तर ते चॅनलला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आता या उत्तराकडं जाऊया आपण तुमची जी प्रतीक्षा आहे ती जास्त न ताणता पी क्यू छेद पी आर पहिल्या उदाहरणामध्ये पाहू आपण पी क्यू हा छेद पी आर बरोबर लक्ष द्या आता शिरोबिंदू आपण पी घेतलेला आहे त्याची पी क्यू बाजू आधी घेतली आणि नंतर पी आर बाजू घेतली ज्यावेळेस आपण जी बाजू अगोदर घेतो त्याच्याच शेजारचा पुढच्या बाजूला ज्या ठिकाणी तो किरण छेदतो त्याचे दोन भाग करतो त्यातला पहिला भाग आपल्याला याचे पण इथं नोंदवताना एक आणि दोन भाग घ्यायचे म्हणजेच क्यू यम छेद आर हे झालं आता ह्याच्या किमती ज्या आहेत त्या किमती ले येणारे सात छेद तीन आणि तीन पॉईंट पाच छेद एक पॉईंट पाच तसं पाहिलं तर दोघांची रेशो गुणोत्तर जे आहे ते सारख्याच किमती येणार आहेत तिरकंच गुणाकार करा दोन्ही सारखे झाले तर मग म्हणायचं किरण पी एम हा ह्या पीचा कोंदभाजक होईल ही गुणोत्तर जर सारखी आली तर आता मधल्या दोन नंबरच्या उदाहरणामध्ये पहा पी क्यू छेद पी आर बरोबर क्यू एम छेद आर एम ह्याच्या किमती जर टाकल्या दहा पी एम दहा छेद सात मग आठ छेद सहा इथं जर भाग दिला आपण तर सातने दहाला भाग दिल्यानंतर भाग जाणार नाही समजा दिला भाग आपण सात एक सात पॉईंटमध्ये उत्तर येईल किती राहतील तीन सात चौक अठ्ठावीस अंदाजे साधारणतः एक पॉईंट चार मग ह्याने सहाने जर भागायला सुरुवात केली आपण आठला तर सहा सहा एक सहा खाली दोन उरतीन साहे दुने बारा साहित्यिक अठरा म्हणजे अंदाजे एक पॉईंट चार आणि एक पॉईंट तीन या दोन्ही किमती सारखी येणार नाहीत म्हणून ह्या ठिकाणे दोन नंबरचं उदाहरणामध्ये हा किरण पी एम ह्याचा कोण दुभाजक होणार नाही आता तिसऱ्या उदाहरणाकडं आपण पाहू तिसऱ्या उदाहरणामध्ये पी क्यू छेद पी आर निटपा पी क्यू छेद पी आर बरोबर क्यू एम छेद आर यम तर आता ह्याच्या ज्या किमती आहेत नऊ छेद दहा आणि तीन छेद आता ह्याचा जर गुणाकार केला नऊ चौक छत्तीस आणि दहा आणि तीन पॉईंट सहाचा केला तर छत्तीस येणार आहे म्हणून ही गुणोत्तर समान आहेत म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की आकृती तीन आणि आकृती एक मध्ये या ठिकाणी किरण पी एम हा कोण पी क्यूचा आपला कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे हे आपण ह्या आकृतीवरून सांगू शकतो मित्रांनो अशीच उदाहरणं आपल्याला पुढं सोडवायचे आहेत तुम्ही पूर्णपणे वही पेन घेऊन बस हातात बसलेला आहात त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम बरोबर पंधरा किंमत दिली पी क्यू बरोबर पंचवीस दिली पी आर बरोबर वीस दिली एन आर बरोबर आठ तर रेषा एन इम ही बाजू आर क्यूला समांतर आहे का कारण लिहा आता आकृती पहा आकृतीमध्ये हा एन एम हा रेषाखंड ह्या आर्क्यूला समांतर आहे का आता आर्क्यूला समांतर कधी येणार ये आहे तर मित्रांनो इथं आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हा लिहावा लागणार आहे तर पटकिनी लिहा मी तुम्हाला एक मिनटाचा वेळ देतो आहे मी आता परत या पी पी टीवरच सोय करणार आहे की घड्याळ आणून तुम्हाला टाईमसुद्धा तिथं कसा दिसेल की एक मिनटं दोन मिनटं थोडंसं टेक्निकली बाबीसुद्धा समजून घेतोय तर एक मिनटाचा जो वेळ आहे तो एक मिनटाच्या वेळामध्ये सोडवायचे आणि तुमचं चार्टमध्ये नोंद करायची की एन नियम आर क्यूला समांतर आहे की नाही पटपट आपल्या चार्टमध्ये नोंदवायचं आहे चला पटपट खूप फस्ट आकडेमोड करा ह्याच्या ज्या किंमती आहेत पी एमची किंमत पंधरा पी क्यूची किंमत पंचवीस आहे पी आरची किंमत वीस आहे एन आरची किंमत आठ आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला एन पीची किंमत काढावी लागणार आहे ती किंमत काढायची आणि एम क्यूची किंमत काढावी लागणार आहे ती किंमत काढायची आणि नंतर उदाहरण आपल्याला किमती सोडवायच्या आहेत तर आता आपण याच्यामध्ये जाऊयात उदाहरण सोडवण्यासाठी की पी बरोबर पी एम आधी एम e पी ह्या पी बरोबर किंमत आहे पी एम आधी एम क्यू पी क्यू बरोबर हा पी एम आणि एम क्यू आहे यम क्यू मग आता पंचवीस बरोबर ही किंमत पंचवीस आहे ही किंमत पंधरा आणि एम क्यूची किंमत काढायची आता एम क्यूची किंमत किती येणार आहे तर पंचवीसमधून पंधरा वजा केले तर एम e क्यूची किंमत आपल्याला दहा मिळणार आहे म्हणून एम e क्यूची किंमत दहा नंतर पी आर बरोबर पी एन अधिक एन आर ची पी आरची किंमत वीस आहे पी एन अधिक एन आर तर एन येणारची किंमत वीस वजा आठ म्हणून आपल्याला याची किंमत बारा मिळाली म्हणून याची किंमत आपल्याला इथं किती लिहायची बारा मग आता पुढं सोडवा बारा छेद आठ बरोबर पंधरा छेद दहा कराकडेमोड पटपट पी -पट, एम छेद एम क्यू बरोबर पंधरा छेद दहा पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा म्हणजे तीनशे दोन हे गुणोत्तर मिळा एक, एक समीकरण मिळालं पी एन छेद एन आर बरोबर बारा छेद आठ इथंसुद्धा तीन दोन मिळालं आणि एक आणि दोनवरून आपण म्हणू शकतो की उज ह्यांची गुणोत्तरं समान आहेत म्हणून या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार या ठिकाणी व्यत्यास शब्द लिहायचा आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेषा पी एम एन एम ही समांत रेषा आर क्यू असणार आहे इथं व्यत्यास हा शब्द लिहायचा आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तर अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं ही सोडवायची आहेत आणि आपण पुढे जाऊया पुढचं उदाहरण त्रिकोण एम एन पीच्या कोण एनचा एन क्यू दुभाजक आहे जर यम एन बरोबर पाच पी एन बरोबर सात एम क्यूबरोबर दोन पॉईंट पाच तर क्यू पीची किंमत काढायची ही आकृती आकृतीमध्ये पुन्हा एकदा नीट व्यवस्थित वाचन करायचं आहे एम एन पी कोण एनचा एन क्यू दुभाजक आहे एम क्यूबरोबर दोन पॉईंट पाच किंमत आहे ई एम एनची किंमत पाच दिली पी एनची किंमत सात दिलेली तर आपल्याला हा कोण दुभाजक दिलेला आहे आणि किंमत क्यू की पीची विचारलेली आहे या क्यू की पीची किंमत किती की कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा आहे आणि सोडवायचे पटपट कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरा पटपट -पट, काय येणार बर, तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार एन एम छेद एन पी बरोबर हा एन एम आधी घेतला म्हटल्यानंतर लगेच एम क्यू अगोदर घ्यायचा एम क्यू छेद क्यू पी एन एमची किंमत पाच आहे एन क्यू एन ची किंमत पाच आहे एन पीची किंमत सात आहे आणि एम क्यूची किंमत दोन पॉईंट पाच आणि क्यू पीची किंमत किती तिरकंच गुणाकार करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे पटकेने पट 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 पटपट पट, 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 सोडवा आपले उत्तर नोंदवा फक्त ऐकायचं नाही आपल्याला टू वे कम्युनिकेशन करायचं आहे व्हेरी गुड अक्षय शिळीमकर त्यानंतर सिंगटे विश्वनाथ पप्पू गोपाळ छान त्यांचं अभिनंदन उत्तर तुम्ही नोंदवलेली आहेत म्हणून क्यू पीबरोबर सात गुणिले दोन पॉईंट पाच छेद पाच बरोबर सात गुणिले दोन पॉईंट पाच छेद पाच गुणिले दहा आता या ठिकाणी पाचने भाग दिला तर आपण पाच एक पाच इथं पंचवीस शून्य पॉईंट पाच येईल म्हणून वरती तीन पॉईंट पाच छेद दहा आणि पुढं आपण सोडवल्यानंतर सात छेद दोन म्हणून तीन पॉईंट पाच हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तुम्ही या ठिकाणी सोडून घ्या उदाहरण पुन्हा तुम्हाला ते ऐकायला मिळणारच आहेत पुन्हा पुन्हा या लाईव्ह सेशनचा फायदा आपल्याला आत्ता तुम्ही ऐकताय वर्गातलं लेक्चर आपण जर त्या ठिकाणी ऐकलं आणि लिहून जर नाही घेतलं तर पुन्हा ते आपल्याला ऐकायला मिळणार नाही पण इथं ऐकायलाही आत्ता मिळतं आहे आणि परत जर आपल्याला गरज वाटली तर पुन्हा सुद्धा ते उदाहरण सोडवताना आपल्याला ते पुन्हा एकदा पाहू शकताय आणि उदाहरण सोडू शकताय हा दुहेरी फायदा आपल्याला ह्या सेशनचा होतोय आता पुढं जाऊ आपण पुढचं उदाहरण पाहूया आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत त्यावरून ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी छे? ही आकृती दिलेली या आकृतीमध्ये ए बी सी हा मूळ त्रिकोण पी क्यू या ठिकाणी कोण साठ अंशाचा दिलेला आहे आणि बी सुद्धा साठ अंशाचा दिलेला आहे मित्रांनो हा साठ आहे हा साठ आहे आणि पी क्यू बी सीला समांतर येईल का हा मी तुम्हाला प्रश्न टाकलेला आहे मला, टाक मला सगळ्यांनी तिथं उत्तर तुमच्या चार्टमध्ये दे द्यायचं आहे की पी क्यू हा बी सीला समांतर असेल का गेल्या वर्षी यत्ता नववीला गुणधर्म आपण पाहिलेला आहे त्याची उजळणीसुद्धा आत्ता ह्या वर्षी आपण केलेली आणि तो गुणधर्म इथं आपल्याला ला लागू पडतोय पटकिने उत्तर द्यायचं आहे पी क्यू हा बी ला समांतर असेल का आपल्या चार्टमध्ये उत्तर नोंदवा पी सी पॅरल टू बी सी असेल का तर मित्रांनो या ठिकाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की गेल्या वर्षी नववीला आपण पॅरल लाईनचा गुणधर्म पाहिलेला मी दाखवतो समजा आता इथं मी एक लाईन काढली आणि दुसरी लाईन काढली आणि त्याला जर या ठिकाणी एका छेदिकेने छेदलं तर या ठिकाणी तयार झालेला हा जो कोण आहे समजा एक नंबर आणि दोन हे जर सम एकरूप असतील तर ह्या दोन रेषा ज्या आहेत दोन लाईन आहेत ह्या पॅरल असतात मग तोच ह्या ठिकाणी नियम आहे की हा कोण साठचा साठ अंशाचा आहे हा कोण साठचा आहे म्हणजे कोण एकरूप आहेत मग जर ते कोण एकरूप असतील तर ह्या पी क्यू आणि बी सी ह्या दोन्ही रेषा किंवा रेषाखंड म्हणा हे दोन्हीसुद्धा काय असणार आहेत तर हे दोन्ही एकमेकांना समांतर असणार आहेत ज्यावेळेस इथला कोण हा संगत कोण आहे आणि संगत कोण ह्या ठिकाणी एकरूप दाखवलेत म्हणून आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो ए पी क्यू एकरूप कोण ए बी सी म्हणजे ए पी क्यू आणि ए बी सी हे प्रत्येकी साठ अंशाचे कोण आहेत आणि हे कोण एकरूप आहेत म्हणून पी क्यू पॅरल टू बी सी हे आपण म्हणू शकतो संगत कोण कसोटीनुसार मग आता त्रिकोण ए बी सीमध्ये आपण म्हणू शकतो की पी क्यू हा बी सीला समांतर आहे आणि जर ही कंडिशन असेल तर आपल्याला आहे काय तर ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी हे पॅरल म्हणजे ए सम हे ज्यांची गुणोत्तरं समान असतील का तर यस तर कोण ए पी क्यू आणि बी सी छेदिका ए एक बीच्या एकाच अंगास असलेले संगत कोण आहे आणि प्रत्येकाचं माप साठ अंशाचं आहे म्हणून रेग पी क्यू समांतर बी सी संगत कोण कसोटीनुसार को त्रिकोण ए बी सीमध्ये पी क्यू समांतर बी सी तर आपण हे वर सिद्ध केलं आत्ता मग जर ही आठ असेल तर आपली प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बी पी टी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमायानुसार ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी हे आपल्याला इथं सिद्धता दाखवता आली सिद्ध करता येतं येत आहे नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया त्याच्यावर आपण सध्या लगेच आता चर्चा करायची की आकृती समलंब चौकोन दिलेला आहे समलंब चौकोनाचे गुणधर्म आपल्याला माहिती की समोरासमोरच्या बाजूंच्या जोडींपैकी एक जोडी जर समांतर असेल तर त्या चौकोनाला आपण समलंब चौकोन म्हणतो म्हणून ए बी पॅरल टू पी क्यू पॅरल टू डी सी हे दिलेलं आहे ए पी इज इक्वल टू फिफ्टीन पी डी इज इक्वल टू ट्वेल्व अँड क्यू सी इज इक्वल टू फोर्टीन तर बी क्यू इज इक्वल टू हाऊ मच व्हॅल्यू तर या ठिकाणी आता आकृती दिलेली आकृतीमध्ये ए बी पॅरल टू पी क्यू अँड पी क्यू पॅरल टू डी सी या ठिकाणी दिलेल्या किमती आहेत ए पी इज इक्वल टू फिफ्टीन किंमत दिलेली आहे म्हणजे ए पीची किंमत पंधरा दिली पिढीची किंमत बारा दिलेली क्युशीची किंमत आपल्याला चौदा दिलेली आणि बिक्यूची किंमत विचारलेली आहे आपण गुणधर्म पाहिलेला तीन रेषांना दोन छेदिका छेदतात त्यावेळेस तयार होणारे आंतरछेदांचं गुणोत्तर हे समान असतं हा गुणधर्म आपण पाहिलेला आहे आणि त्या गुणधर्मांच्या ह्या ठिकाणी वापर करायचा आहे तुम्हाला वाटल्यास मी तो सुद्धा पुन्हा एकदा दाखवतो की आपण कोणता गुणधर्म पाहिलेला होता आणि त्या गुणधर्माचा या ठिकाणी आपल्याला आधार घ्यायचा आहे तर तर ही समोरची स्लाइड पहा याच्यामध्ये तीन समांतर रेषा एल यम ए बी छेद बी सी एक्स वाय छेद वाय झेड म्हणून ए बी छेद बी सी बरोबर वा एक्स वाय छेद वाय झेड हाच गुणधर्म तिथं जरी आकृतीतमध्ये समलंब चौकोन दिसत असला तरी आपल्याला हा गुणधर्म वापरायचा आहे त्या ठिकाणी म्हणून आपण तो गुणधर्म वापरतोय तर याच्या ज्या किमती आहेत आता उदाहरण आपण सोडूया तीन रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म म्हणून ए पी छेद पी डी बरोबर बी क्यू छेद क्यू सी पंधरा ए पीची किंमत आहे पी डीची किंमत बारा आहे बरोबर बी क्यूची किंमत काढायची सीची किंमत चौदा आहे पटकीने तिरकस गुणाकार करा आणि किंमत काढा व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेले आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन त्याच्यामध्ये अभिषेक यादव आहे विठ्ठल काळे आहे तनिष्का कुंदेच्या आहे त्यानंतर अक्षय आहे पप्पू गोपाळ आहे असे अनेक विद्यार्थ्यांनी उत्तर पटापट काढलेले आहेत आकडेमोड करतात खरोखर तुमचं सर्वांचं अभिनंदन कौतुकास तुम्ही सर्वच पात्र आहात म्हणून बी क्यू बरोबर सतरा पॉईंट पाच आता ह्याच्यामध्ये अजून अभ्यासात थोडीशी महागपुढं असणारे विद्यार्थी तुम्हीसुद्धा ह्या विद्यार्थ्यांबरोबर आपण पटापट पड़ कशी उदाहरणं सोडवायचं आहे त्याचा सराव करायचा आहे महागं पडायचं नाही आपल्याला येत नाही असा समज करून घ्यायचा नाही मित्रांनो आपल्याला पण येतं थोडं प्रॅक्टिस करा सराव करा निश्चितच तुम्ही या बाकीच्या विद्यार्थ्यांच्याबरोबरसुद्धा असा असणार आहात आता पुढं जाऊया आपण आकृतीमध्ये दिलेली माहिती क्यू पी काढायची क्यू पीची किंमत आता आकृतीचं व्यवस्थित वाचन करायचे एम एन पीमध्ये एन क्यू कारण इथं दोन आपल्याला कोणाच्या खुनासारख्या दाखवलेल्या आहेत सारखे चिन्ह दाखवलेले आहेत म्हणजे हा कोण दुभाजक असणारे निश्चित आहे आकृतीत दे दाखवायची गरज नाही परीक्षेला बोर्डाला असेच प्रश्न विचारले जातात इथं थिंकिंग करायची विचार करायचा आहे मग जर हा कोण दुभाजक असेल तर कोण दुभाजकाचा गुणधर्म आपल्याला इथं ह्याची किंमत एन एमची किंमत पंचवीस दिली एन ची किंमत चाळीस दिली एम क्यूची किंमत चौदा दिली आणि आपल्याला क्यू ची किंमत काढायची पटकिनी सूत्र लिहायचं आहे सूत्रामध्ये किंमती टाकायच्या आहेत आणि उत्तर काढायचे पटपट लगेच काढा उत्तर आपण उत्तर फास्ट काढताय पटपट पटपट -पट -पट काढायचेत उत्तरं आपली उत्तर येणं अपेक्षित आहे आता उत्तर मी तुम्हाला थोडीशी हिंड देतोय आपण नोंदवताना एन एम छेद एन पी इज इक्वल टू एम क्यू छेद क्यू पी आणि हे घेऊन त्याच्यात किमती टाका आणि आकडेमोड करा थांबतोय मी घाई करत नाही व्हेरी गुड ज्योतीने उत्तर दिलेलं आहे बावीस पॉईंट चार अक्षयने उत्तर दिलेलं आहे बावीस पॉईंट चार कल्पना जांभळेने उत्तर दिलेलं आहे बावीस पॉईंट चार देन व्हेरी गुड बऱ्याच वि विद्यार्थ्यांनी उत्तरं दिलेले आहेत आता आपण पाहूया एम एन छेद एन पी बरोबर एम क्यू छेद क्यू पी पंचवीस छेद चाळीस बरोबर चौदा छेद क्यू पी म्हणून क्यू पीबरोबर चौदा गुणिले चाळीस छेद पंचवीस क्यू पी एकशे बारा तिथं आकडेमोड इथं जरी केली तरी चालणार आहे पाचने भाग दिला पंचवीसला आणि चाळीसला तरी चालणार आहे आणि क्यू पी बरोबर बावीस पॉईंट चार सर्व ज्यांनी ज्यांनी उत्तरं लिहिलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून मी पुढं जातो आहे आता हे उदाहरण दिलेले, आहे आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी समांतर एफ ही ची किंमत काढायची ही आठ दिलेली ही चार दिलेली बारा दिली एक्स दिलेली तीन समांतर रेषांचा गुणधर्म तुम्ही गुणोत्तर घेताना सोयीचेनुसार बी डी छेद डी एफ लिहा म्हणजे लक्ष द्या तीन समांतर रेषांच्या छेदिकेच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार बी डी छेद डी एफ बरोबर ए सी छेद CE, बी ची किंमत आठ घ्या डी एफ ची किंमत चार घ्या ए ची किंमत बारा आणि ची किंमत एक्स पटकिनी सोडवायची आता किंमत तिरकच गुणाकार करून काढायची आणि आपली उत्तर नोंदवायची पटपट पाहू फास्ट उत्तर कोण देतंय एक्सची किंमत काढायची आणि नंतर आपल्याला एईच्या किंमतीकडं जायचं आहे एकची किंमत काढली की आपल्याला एईची किंमत काढता येणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड एक्सची किंमत कुणी कुणी काढलेले पवार आदित्य पवार अक्षय आहे गोरख उत्तर तुझं चुकलेलं आहे व्हेरी गुड येईची किंमत बऱ्याच जणांनी काढलेली एकची किंमत पण काढलेली व्हेरी गुड धन्यवाद सर्वांचं अभिनंदन तर आता ह्याची किंमत जी आहे इथं चारने भाग दिला चार एक चार चार दुने आठ आणि एकची किंमत आपण तिरकस गुणाकार करून ह्या बाराला दोनने भागलं म्हणजे एकची किंमत आपल्याला सहा मिळणार आहे एकची किंमत सहा घेतल्यानंतर येईची किंमत बारा अधिक सहा बरोबर अठरा येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ही किंमत काढता येणार आहे म्हणून ह्या ठिकाणी आता पुढचं उदाहरण पाहूया ज्यांनी ज्यांनी सोडवलं नसेल त्यांनी लिहून घ्या तीन रेषांच्या अंतरछेदाचा गुणधर्म वापरलेला आहे तीन रेषा कोणत्या आहेत त्या दिलेल्या आहेत प्रश्नामध्ये पुढचं उदाहरण पाहू त्रिकोण एल एम एनमध्ये किरण एम टी हा एल एम एनचा दुभाजक आहे एल एम बरोबर सहा एन एम बरोबर दहा टी एन बरोबर आठ तर एल टीची किंमत काढायची मित्रांनो या ठिकाणी कोण दुभाजक दिलेला आहे कोन दुभाजकाचा गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे आणि तो कोण दु कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरापटकीने त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या गुंधर्मानुसार काय येणार आहे एल एम छेद एम एन किंवा एम एल छेद एम एन लिहिलं तरी चालेल बरोबर एल टी छेद टी एन एल एनची किंमत सहा ह्याची किंमत दहा एल टीची किंमत काढायची म्हणून एल टी छेद आठ तिरकस गुणाकार करा आणि आपली किंमत नोंदवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी नोंदवलेली आहे छान सर्वांचं अभिनंदन ह्याची जी किंमत आहे ती किंमत येते चार पॉईंट आठ चार पॉईंट आठ तिरकस गुणाकार केल्यावर येणार आहे म्हणून एल टी बरोबर चार पॉईंट आठ ह्याच्या किंमती गुणोत्तर आहेत त्यामुळं त्या किंमतीची एककं जाणार आहेत आता पुढचं उदाहरण पाहूया आता कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार हे उदाहरण आपल्याला सोडवून मी त्या ठिकाणी डायरेक्ट घेतलेलं आहे तर उदाहरण पहा वाचा त्रिकोण ए बी सीमध्ये मध्ये बी डी कोण ए बी सीचा दुभाजक आहे ए बी बरोबर एक्स बी सी बरोबर एक साधिक पाच ए डी बरोबर एक्स वजा दोन डी सी बरोबर एक साधिक दोन एक्सची किंमत काढायची तर आता इथंसुद्धा आपल्याला कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा आहे ए बी छेद बी सी बरोबर ए डी छेद सी डी एक्स छेद एक साधिक पाच बरोबर एक्स वजा दोन छेद एक साधिक दोन तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला ही किंमत मिळेल इथंसुद्धा तिरकज गुणाकार करायचा एक्सने एक्सला गुणल्या हा गुणाकार चिन्ह हे मोठा एक्स दिसतो तो गुणाकाराचं चिन्ह आहे एक्सने एक्सला गुणल्यावर एक्स वर्ग अधिक दोन एक्स इथं एक्सने एक्सला गुणल्यावर एक्स वर्ग एक्सने पाचला गुणल्यावर पाच एक्स येतील दोनने एक्स लागूनल्या वजा दोन एक्स येतील आणि त्यांची बेरीज केल्यावर ही केल्यावर तीन एक्स आणि वजा अधिक वजा होतील पाच दोने दहा मग आता एक्स स्वर्गला एक स्वर्ग कॅन्सल होतील दोन एक्सबरोबर तीन एक्स वजा दहा म्हणून हे दहा इकडं घेतल्यानंतर अधिक होतील आणि तीन एक्स वजा दोन एक्स म्हणून एक्स बरोबर दहा किंमत आपल्याला मिळालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण सोडवायची आहे आणि आता मी याच्यातलं शेवटचं जे उदाहरण आहे ते आजच्या सेशनमधलं शेवटचं उदाहरण घेऊन आपण थांबणार आहे आणि पुढं तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं पुस्तकामध्ये आहेत ती आपल्याला पाहायची आहेत आता एक आकृती दिलेली आकृती नीट व्यवस्थित वाचन करायचे की एक्स हा त्या त्रिकोण डी ई एफच्या आंतर आहे तर एक्स त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जर जोडला तर तो एक्स डीला जोडला एक्स ईला जोडला एक्स एफला जोडला आणि काय सांगितलेल्या आटी आहेत पी क्यू हा डीईला समांतर आहे हा आर क्यू ई एफला समांतर आहे आणि पी आर डी एफला समांतर आहे तर सिद्ध करण्यासाठी खालच्या चौकटी पूर्ण करा म्हणजे लक्षात आला असेल तुमच्या की या ठिकाणी एक्स डी ई किंवा एक्स ई एफ किंवा एक्स डी एफ त्रिकोण घेतल्यानंतर ह्या ज्या समांतर काढलेले रेषाखंड आहेत म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला वापरावा लागणार आहे या ठिकाणी म्हणून एक्स डी ई एक्स डी ह्या त्रिकोण घेतल्यानंतर पी क्यू समांतर ई हा पी क्यू डीईला समांतर आहे हे कुठं दिलेलं आहे प्रश्नातच दिलं आहे आणि ज्यावेळेस प्रश्नात दिलेलं असतं त्यावेळेस ह्या चौकटीमध्ये प्रश्नात दिलेलं आहे किंवा त्याला पक्ष म्हटलं तरी चालतं म्हणजे पक्ष म्हणजे दिलेल्या गोष्टी प्रश्नात असतात त्याला आपण पक्ष म्हणतो इथं पक्ष म्हटलं तरी चालेल किंवा प्रश्नात दिलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल हे पक्षात दिलेलं आहे मग आता एक्स पी छेद डी पी येणार आहे आणि इथं एक्स क्यू छेद क्यू ई ह्या किमती येतील म्हणून पी डी ह्या ठिकाणी आणि इथं एक्स क्यू ह्या किमती आलेल्या आहेत आता पुढच्या ज्या किमती आहेत त्या तुम्ही पटपट नोंदवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पुढं जायचं आहे, पट -पट आहे थ, आता त्रिकोण एक्स ई एफमध्ये क्यू आर समांतर ई एफ याला कारण सांगा काय कारण असेल तर ह्याला सुद्धा पक्षे एक्स आर छेद आर यफ बरोबर एक्स क्यू छेद क्यू ई ह्याला सुद्धा कारण काय लिहिणार आहे एकला जे कारण आहे तेच कारण येणारे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आता पुढं बा जाऊया आपण विधान एक आणि दोन वरून काय म्हणता येईल इथं एक्स पी छेद पी डी इथं एक्स क्यू छेद क्यू ई मग इथं एक्स क्यू छेद काय आलेला आहे ह्याच्यावरून काय म्हणता येईल कोणत्या घ कोणते घटक सारखे आहेत विधान एक आणि दोनचे त्याच्यावरून आपल्याला त्या किमती पुढं नोंदवायच्या आहेत तर या ठिकाणी क्यू ई -E, एक्स नाही तर -E, हा क्यू ई हा क्यू ई घ्यायचा आहे